हॅलो फ्रेंड्स तर आज आपण खूप सुंदर असा केक पाहणार आहोत तर आता सध्या ॲनिव्हर्सरी सुरू झालेल्या आहेत त्यामुळे या पद्धतीचे केकसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर मी थोडेसे वेगळ्या पद्धतीचे फ्लावर्स काढलेत एकाच नोझलने तर हे कसे काढायचे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर चला सुरुवात करूयात या, या केकला तर इथे मी घेतलेला आहे केक स्पॉन्ज बनवून हा अर्धा किलोचा आहे आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचा मी बनवला आहे तर मी बनवताना गुडरीच कंपनीचं प्रिमिक्स वापरलं होतं दोनशे ग्रॅम सहा इंचाचा हार्ट शेपचा टीन घेऊन त्यामध्ये दोनशे ग्रॅम प्रिमिक्स घेऊन त्यामध्ये स्ट्रॉबेरी इसेन्स आणि पिंक कलर वापरला होता त्यानंतर अर्धा किलोचा केक बोर्ड घेऊन त्यावरती एक स्लाईस ठेवून घ्यायची आणि ती व्यवस्थित सोक करून घ्यायची सोक केल्यामुळे आपला केक जो आहे तो छान असा मॉइस्ट होतो सॉफ्ट होतो त्यानंतर थोडीशी क्रीम घ्यायची तर साधारणतः अर्धा किलोसाठी मी दोनशे एम एल विपक्रीम वापरत असते तर इथे मी सनविपची वि क्रीम वापरते मी तुम्हाला शक्यतो स्टिकर्ससुद्धा देत असते त्यानंतर थोडीशी घेऊन तीसुद्धा स्प्रेड करून घ्यायची आता इथे कसं क्रीम जास्तही नाही आणि खूप कमीही नाही वापरायची तर इथे मी स्ट्रॉबेरीचं क्रश वापरलं आहे मी मालाचचं क्रश वापरत असते मालाचचे क्रश खूप छान आहे टेस्टही छान आहे आणि व्यवस्थित थिकही असतात तर इथे बघा सेकंड लेअर ठेवून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस आपण रिपीट करूयात तर इथे बघा खूप छान असा हा केक होणार आहे आणि आत्ता अलीकडेच ॲनिव्हर्सरीसुद्धा येऊ लागल्यात म्हणजे दिवाळी झाली की लग्न सुरू होतात त्यामुळे ॲनिव्हर्सरीसुद्धा आपल्याकडे होतात आणि ॲनिव्हर्सरी असल्या की काय करणार तर हा केक जो आहे तो तुम्ही नक्की बनवा आणि बऱ्याचदा तुम्हाला फ्लावर्स जमत नाहीत त्यामुळे फ्लावर्स बनवायच्या भानगडीत पडायचं नाही खूप छान वाटतात मी या पद्धतीने बनवला होता जर का तुम्हाला हा आवडला तर तुम्ही नक्की या पद्धतीचा बनवू शकता तर इथे सेकेंड लेअरसुद्धा झाली आणि थर्ड आणि लास्ट लेअर तर हा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे खूप सुंदर लागतो माझ्याही खूप आवडीचा फ्लेवर आहे तर तुम्हालासुद्धा नक्की आवडत असेल तर इथे बघा मी सगळीकडून क्रीम लावून घेतली आहे माझ्याकडनं ती क्लिप मिस झाली त्यामुळे इथे बघा अक्ष खूप सुंदर अशी मी फिनिशिंग केकला करून घेतलेली आहे फिनिशिंग फार महत्त्वाची आहे आपण जर का कस्टमरला व्यवस्थित देऊ तर नक्कीच आपल्याला कस्टमरचा फ्लोही वाढतो तर इथे बघा अगदी शार्प एजेस आपल्या शेपला आलेल्या आहेत राऊंड शेपच्या केकपेक्षा हार्ट शेप आणि शेप शेप स्क्वेअर शेपला थोडी फिनिशिंगला जास्त वेळ लागतो किंवा थोडं डिफिकल्ट असतं परंतु हरकत नाही प्लेन स्क्रॅपरने आपण व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घेऊयात फिनिशिंग झाली की आपण वरतून जेल ॲप्लाय करणार आहोत हा आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर केक तुम्ही कुठल्याही फ्लेवरचा बनवला तर या पद्धतीचा नक्की बनवा ही डिझाईन नक्की तयार करा तर आता हा स्ट्रॉबेरी फ्लेवर असल्यामुळे मी घेणार आहे न्यूट्रल जेल तर अग अगोदर प्लेन स्क्रॅपरने शार्प एजेस मी करून घेते केकच्या तर इथे बघत असालच तुम्ही त्यानंतर मी घेणार आहे न्यूट्रल जेल परंतु त्या अगोदर इथे मी स्क्रॅपर वापरणार आहे जे की डिझाईनचं स्क्रॅपर आहे तुम्ही बघत असाल ह्याने काय होतं सुंदर अशी डिझाईन केकला पडते आणि एक्स्ट्राची क्रीमही निघून जाते आणि डिझाईनही छान दिसते तर तुम्ही बघत असाल तर खूप छान असा आपला केक तयार झाला आहे शार्प एजेससुद्धा झाल्यात त्यानंतर घेणार आहे एक साधारणतः दोन ते तीन टेबल स्पून न्यूट्रल जेल हे न्यूट्रल जेल जे आहे ते शक्यतो मी ब्लॉसमचं वापरते माझ्याकडे सध्या ब्लॉसमचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी रेड जेल कलरचे एक दोन तीन ड्रॉप्स टाकून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून या जेलची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट करणार आहे तर इथे बघत असाल तर न्यूट्रल जेलसुद्धा व्यवस्थित झालेला आहे कलरही डार्क झालेला आहे शक्यतो जर का तुम्हाला डार्क कलर हवा असेल तर न्यूट्रल जेलमध्ये जेल कलर वापरा जेल कलरमुळे खूप छान असे डार्क कलर येतात आणि केकलाही एक व्यवस्थित अशी फिनिशिंग येऊन जाते तर इथे बघा छान अशी सगळीकडून जेल जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अलगतपणे ही प्रोसेस करायची नाहीतर क्रीम निघा निघा निघण्याचे चान्सेस असतात तर इथे बघा छोटंसं नोझल घेतलं आहे अगदी नूरचं पाच नंबरचं आणि त्याने बॉर्डर करून घेते बॉर्डर केली की इथे बघा या पद्धतीचे फ्लावर्स मी काढते फक्त एक डॉट देऊन तो आतल्या साईडला ओढून घ्यायचा हीच प्रोसेस सगळीकडून करायची तर या पद्धतीचे फ्लावर्स जे आहेत ते मी एका साईडला केकच्या काढून घेणार आहे खूप छान दिसतात आणि अगदी छान असे जर का तुम्हाला गुलाबाचे फ्लावर्स जमत नसतील तर या पद्धतीचे फ्लावर्स खरोखर तुम्ही काढू शकता आणि आपल्या केकला जास्तीत जास्त डेकोरेट करू शकता कारण की सध्या ॲनिव्हर्सरी आली आहे कुठल्याही केकवरती तुम्ही हे फ्लावर्स करू श काढू शकता तर मध्ये मी एक एक स्प्रिंकल ठेवून घेतला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने डेकोरेशन करू शकता तर इथे बघा साईडनेही मी स्प्रिंकल्स ठेवले आहेत आणि सुंदर असा केक आपला रेडी झाला आहे खूप सुंदर असा हार्ट शेपचा अर्धा किलोचा स्पेशल केक ॲनिव्हर्सरीचा आपला तयार झाला आहे होप यू गाईज हा केक तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर का आवडला तर आपल्या धनश्री केक्सला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत